नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण आज इयत्ता 8वीचा भूमी उपयोजन हा जो पाठ आहे त्याचा बराचसा भाग आपण मागच्या तासाला अभ्यासला होता की भूमी उपयोजन म्हणजे काय. तर भूमी उपयोजन म्हणजे त्या प्रदेशातील केलेला भूमीचा वापर होय. आता हे भूमी उपयोजन आहे हे त्या प्रदेशातील भौगोलिक घटक आणि मानव यांच्या अंतर्क्रियेतून हे निर्माण होते की जमिनीच्या वापरामध्ये जसं कालांतराने आपल्याला बदल होत असतो, जशी जशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसतसा मानवाकडून या भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेला की खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते, सुपीक सपाट जमिनीत शेती केली जाते. म्हणजे हे झालं भूमीचं उपयोजन. म्हणजे मानवाच्या गरजा जशा वाढत गेल्या तसं तसं हे भूमीचं उपयोजनसुद्धा हे काय झालं वाढत गेलं. आता हे भूमी उपयोजनाचे जे प्रकार आहेत, ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन. आता आपण सुरुवातीला व ग्रामीण भूमी उपयोजन पाहणार आहोत. आता तुमच्या लक्षात येईल ग्रामीण म्हणजे खेडेगावातील, हे तुमच्या लक्षातच आले असेल की ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीपूरक व्यवसाय हे ग्रामीण भागात आढळतात. त्यांचा ग्रामीण वस्तींच्या स्थानावर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत वनक्षेत्रालगत आढळतात. खाणकाम क्षेत्रालगत खाणकामकाराची वस्ती आढळते तर किनाऱ्यालगत कोळी लोकांच्या वस्ती आढळते. ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते, त्यामुळे लोकसंख्या विरळ असते. ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते. ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असतो आणि या शेतीला पूरक असलेले व्यवसायसुद्धा आपण पाहतो. मग शेळी पालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल किंवा आपण जे वेगवेगळ्या जनावरं पाळतो ते पण पाळत असतो. म्हणजे शेतीला पूरक असणारे असे बरेच उद्योग शेतकरी करत असतात आणि या त्याचा परिणाम काय झाला असतो ग्रामीण वस्तीच्या स्थानावर सुद्धा झालेला असतो. म्हणून मग अशा ज्या वस्ती आहेत त्या मग ज्यांची शेती जिथं असेल मग ते ज्या शेतीच्या क्षेत्राच्या कडेला आढळतात किंवा एखादं वनक्षेत्र आहे वनक्षेत्राच्या शेजारी आढळतात. तर जे आपण कोळी लोक म्हणतो ते कोळी लोकांच्या ज्या वस्त्या आहेत त्या आपण पाहिल्या तर जे किनारे आहे समुद्रकिनाऱ्याचा भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला ह्या वस्त्या आढळतात. म्हणजे ग्रामीण भागात म्हणजे काय असतं की जमिनीची उपलब्धता जास्त असते आणि त्या मानाने लोकसंख्या ही कमी असते, त्यामुळे तिथे लोकसंख्या आपल्याला विरळ असलेली जाणवते. म्हणजे ग्रामीण भागामध्ये निवासी म्हणजे राहण्याचं जे क्षेत्र आहे ते विस्ताराने कमी असते. म्हणजे ग्रामीण भागातील उपयोजनाचे वर्गीकरण करताना आपल्याला खालील पद्धतीने आपण करू शकतो. आता पहिल्यांदा बघूया की शेत जमीन की वर्गीकरण करताना पहिल्यांदा ह्या गोष्टीचा विचार करावा लागतो की प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकाचे असते. जमिनीचा मालकी हक्क व शेतीचे प्रकार यानुसार या क्षेत्राचे आणखी वर्गीकरण करता येते. म्हणजे प्रत्यक्ष जी तिथली जमीन आहे ती शेतीखाली किती आहे बघा, किती टक्के शेतजमीन आहे. आणि हे जे क्षेत्र असतं ग्रामीण भागातलं हे क्षेत्र जे आहे ते एक वैयक्तिक मालकाचं असतं, एका व्यक्तीची त्याच्यावरती मालकी असते. आणि जमिनीचा मालकी हक्क व शेतीचे प्रकार यानुसार या क्षेत्राचे आणखीन वर्गीकरण आपण तिथं करता येते. आता तिथलं जे आहे त्याच्यामध्ये पहिला पण पडीक जमीन. आता पडीक जमीन कशाला म्हणायचं की शेतजमीन की जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती जमीन पडीक असते. शेत म्हणजे त्या भा त्या शेतामध्ये अजून काही शेतीसाठी त्याचा वापर जो आहे तो तात्पुरता किंवा काही काळाकरता थांबवलेला असतो अशा जमिनीला आपण काय म्हणतो पडीक जमीन असते. म्हणजे जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेतजमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाही, त्याला चालू पड असं म्हणतात. म्हणजे जर एखाद्या आपण पाहिलं आपण शिकतो आहोत की जर एखाद्या जमिनीतून वारंवार जर पिकं घेतली तर त्या जमिनीचा कस काय होतो कमी कमी होत जातो. आणि या जमिनीचा कस वाढवण्यासाठी शेतकरी काय करतात की 1-2-3 हंगाम किंवा एक
एखादा हंगाम त्या शेतामध्ये पीक घेत नाहीत, म्हणजे जेणेकरून जो त्या जमिनीचा कस आहे तो राहावा किंवा वाढावा यासाठी ते वापरत नाही. त्याला काय म्हणायचं, चालू पड, म्हणजे त्या जमिनीत पिकवलं जातं परंतु एक काळासाठी, काही ठराविक काळासाठी काय केलेलं आहे, त्या जमिनीचा वापर किंवा ती शेतजमीन पिकवणं तिथं थांबवलेलं आहे. आता पुढचं आहे वनजमीन. आता वनजमीन कशाला म्हणायचं हे तुमच्या तिथं नावावरनंच लक्षात आलेलं असेल. सीमांकित केलेले वनक्षेत्र ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे. यामध्ये वनक्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत इत्यादी वन उत्पादने मिळतात. सदर वनक्षेत्रात प्रामुख्याने मोठी झाडे, झुडपी वनस्पती, वेली, गवत इत्यादी असतात. म्हणजे हे सीमांकित, याच्या सीमा ठरलेल्या असतात, असे एक वनक्षेत्र असतं खेडेगावामध्ये, आणि हा सुद्धा एक ग्रामीण भूमी उपयोजनाचाच प्रकार आहे. मग या वनक्षेत्रातून लाकूड असेल, डिंक असेल, गवत असेल यासारखी वन उत्पादन आपल्याला मिळत असतात. आणि या सदर जे वनक्षेत्र आहे याच्यामध्ये मग मोठी झाडे असतील किंवा झुडपी वनस्पती वेल असतील, हे गवत आहे ते आपल्या तिथं असतं. आता गायरान किंवा माळरान, की प्रत्येक गावामध्ये गायरान असतं किंवा माळरान असतंच, ही यामध्ये गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराव जमीन म्हणून वापरण्यात येते. म्हणजे ही जमीन जी आहे, एक गावची जी पंचायत आहे त्या पंचायतच्या मालकीची असते किंवा मग सरकारच्या किंवा शासनाच्या ही जमीन मालकीची असते आणि ती चराऊ म्हणून वापरण्यात येते. म्हणजे जे गावातील जे जनावरं असतील ते तिथं चारली जातात, त्यालाच गायरान किंवा माळरान असं म्हणतात. आणि ही जमीन काय कोणा एकट्याच्या मालकीची असते तर ही संपूर्ण गावाची जमीन असते, म्हणजे त्या पूर्ण गावाचा त्याच्यावरती मालकी आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. आणि फारच थोडी जमीन ही व्यक्तिगत मालकीची असते. आता पुढचं आहे, आपण जे पाहिलं शेतजमीनमध्ये, याच्यामध्ये पडीक जमीन, वनक्षेत्र, नंतर गायरान किंवा माळरान हे भूमी उपयोजनाच्या अशा प्रकारे त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आपण पाहिलं. आता आपण नागरी भूमी उपयोजन त्याच्यामध्ये मग कसं वर्गीकरण करू शकतो हे आपण पाहूया. 20व्या शतकात नागरी वस्तींमध्ये वाढ झाली. नागरी भागात विविध कामांसाठी भूमीचा वापर केला जातो. पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते. नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते, त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते. नागरी वस्त्यात भूमी उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. की आपण पाहतो की आपल्याकडे जे आहे आता सध्या नागरीकरण फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. म्हणजे असं नाही की सगळे लोक शहरात येऊन राहिलेत, असं नाही, की बरेचसे खेडे आहेत किंवा शहराच्या आसपासच्या अंतरावर असलेली ही जी खेडं आहेत ते नागरीकरण तिथं झालेलं आहे. किंवा बरेच कारखाने असतील, मोठमोठे उद्योगधंदे असतील की जे अशा भागामध्ये उभारले जातात, की जेणेकरून काय होतं की तिथल्या भागाचं हळूहळू काय होतं, नागरीकरण होत जातं. आणि नागरी भागामध्ये म्हणजे विविध कामासाठी या भूमीचा, म्हणजे या जमिनीचा काय केला जातो, वापर केला जातो. म्हणजे ते गरजेचं असतं की पर्यायाने ह्या जमिनीचा जास्तीत जास्त वापर हा करावाच लागतो. म्हणजे नागरी लोक भागाचा जर विचार केला तर लोकसंख्येच्या मानानं काय असतं, जमीन तिथं मर्यादित असते किंवा कमी असते. आणि याच्या उलट परिस्थिती कुठं असते की ग्रामीण भागामध्ये लोकसंख्येच्या मानाने जमीन तिथं जास्त असते आणि लोकसंख्या आपल्याला तिथं विरळ आढळते. परंतु नागरी भागामध्ये तसं नाही, की नागरी भागामध्ये लोकसंख्येच्या मानाने जमीन जी आहे ती मर्यादित असते, त्यामुळं तिथं लोकसंख्या आपल्याला जास्त आढळते किंवा जास्त वितरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता याचं वर्गीकरण जे आहे ते कशा पद्धतीने आपण करू शकतो, तर व्यावसायिक क्षेत्र. आता शहराचा काही भाग केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो. या भागात दुकाने, बँका, कार्यालय यांचा समावेश प्रामुख्याने होतो. केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झाली. उदाहरणार्थ मुंबईमधील फोर्ट किंवा BKC म्हणजे वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, हे जे आहेत व्यावसायिक क्षेत्र म्हणून ओळखले जातात. आता आपल्या जर अकलूजचा विचार केला तर अकलूजचा जो भाग आहे तर काही भाग फक्त व्यवसायांसाठी तिथं वापरण्यात येतो,
जर आपण पाहिलं की आपल्या सद्भव चौकाचा जर भाग घेतला तर या भागामध्ये बरेच दुकानं आहेत किंवा त्या भागामध्ये बँका आहेत वेगवेगळ्या, वेगवेगळी कार्यालयं आहेत. म्हणजे केंद्रीय व्यवहार विभाग जे आहे ती कल्पना याच याच्यातून निर्माण झालेली आहे. म्हणजे फक्त व्यवसाय क्षेत्रासाठी या भूमीचा इथं उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता नंतर निवासी क्षेत्र, म्हणजे निवासी म्हणजे राहण्याचं क्षेत्र. आता यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो की हे जे आहे हे ग्रामीण भागामध्ये आपल्याला नाही आढळत निवासी क्षेत्र जे आहे, कारण तिथं त्या त्या क्षेत्रालगत वस्ती आपल्याला आढळतात. यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. यामध्ये या क्षेत्रामध्ये घरे असतील, इमारती असतील, या गोष्टींचा इथे समावेश होतो. म्हणजे लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागात जास्त असतो. म्हणजे इथं काय होतं की लोक जेवढे जास्त आहेत, लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळं इथं नागरी लोकांना घरं किंवा इमारती बांधण्यासाठी या भूमीचा उपयोग तिथं करावाच लागतो. त्यामुळं भूमी उपयोजनाचा विस्तार या भागामध्ये आपल्याला जास्त असलेला पाहायला मिळतो. तर आपण आता पुढचा जो भाग आहे वाहतूक सुविधांचे क्षेत्र असेल, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र असेल, ते सगळं आपण उद्याच्या तासाला राहण्याला भाग पाहूया. तुम्ही वाचून घ्या आणि आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.